हर शकरा हो, हर शकरा हो, क्रिस्त मरणांतु नी उठला। हर शकरा हो, हर शकरा हो, क्रिस्त मरणांतु नी उठला। मरणावरती पावे विजयाला, वैभव पुले घेऊन उठला, ख्रिस्त विजयी झाला। हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणातून उठला। देवाचे भय धरणारे ज्येष्ठ आणि कनिष्ठ लोक हो, देवाचे स्तवन करा, कारण त्याचे तारण व सामर्थ्य ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे प्रकट झाले आहे। अल्लेलुया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची आपण कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। हे प्रभू येशू, मानवाबरोबर व पित्याबरोबर आमचा समेट घडवून आणण्यासाठी तू या जगात आलास। प्रभो दयाळा, दया करा। प्रभो दयाळा, दया करा। हे प्रभू येशू, तू पापांच्या आणि भेदाच्या जखमा बऱ्या करतोस। ख्रिस्त दयाळा, दया करा। ख्रिस्त हे प्रभू येशू, तू पित्याकडे आम्हासाठी मध्यस्थी करतोस। प्रभो दयाळा, दया करा। प्रभो दयाळा, दया करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। सर्वसमर्थ बापा, पाणी व पवित्र आत्मा ह्याच्याद्वारे नवजन्म घेतलेल्या लोकांसाठी तू स्वर्गाचा दरवाजा उघडतोस। आमच्या अंतःकरणातील प्रीतीचे दरवाजे उघड। बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे पापांपासून तारण झालेल्या सर्वांना तू अभिवचन दिलेली दाने मिळू देत। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। स्टेफन लोकांना, वडीलधाऱ्या माणसांना आणि शास्त्रींना म्हणाला, अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची आणि कानांची सुंतानं झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही। ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला आहे का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यास त्यांनी जीवे मारले, आणि आता त्याला धरून देणारे आणि जीवे मारणारे तुम्ही निघाले आहात। अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही। स्टेफनचे
हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते स्टेफनवर दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशू असलेला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि स्टेफनने म्हटले, देवाचे दूताने म्हटले, पहा आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसला आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून कान बंद करून एकजुटीने स्टेफनच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्टेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून स्टेफन मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. असे बोलून स्टेफन झोपी गेला. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. प्रभूचा हा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभु मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रभु मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझा आश्रयदाता पहाड हो, माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि माझे रक्षण कर. कारण तूच माझा आश्रयदाता पहाड आणि दुर्ग आहेस. तुझ्या नामाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर. आपला प्रतिसाद, हे प्रभू मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रभू सत्य स्वरूप देवा, तूच माझा उद्धार केला आहेस. माझा तर प्रभूवर भाव आहे. तुझ्या वात्सल्यामुळे मला आनंदी आनंद होईल. आपला प्रतिसाद, हे प्रभो मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. या तुझ्या दासाला तुझ्या तेजस्वी मुद्रेचे दर्शन घडव. आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. मानवी कारस्थानांपासून तू त्यांना तुझ्या समक्षतेच्या आड लपवून सुरक्षित ठेवतोस. आपला प्रतिसाद, हे प्रभो मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. Hallelujah, 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 hallelujah. प्रभु म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूला म्हणाला, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावयाला दिली.
यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते येशूला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माणसाला भूक लागणे हा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. माणसाला गरजेचे अन्न मिळणे व मिळाले नाही तर त्याला ते मिळण्याची तरतूद करणे हे माणसाचं, सिव्हिलाइज्ड माणसाचं कर्तव्य समजलं जातं. भूक दोन प्रकारची असू शकते, एक देहाची, शरीराची म्हणजे ऐहिक भूक असते, ऐहिक गरजांची भूक असते, आणि दुसरी आध्यात्मिक, आध्यात्मिक गरजेची भूक. ते दोन प्रकार अलग करता येणार नाहीत, पण डिस्टिंक्शन दोघांमध्ये मात्र केलं पाहिजे की एक दुसऱ्यावर जणू काही अवलंबून आहे. माणसाला आध्यात्मिक भूक असते आणि त्याप्रमाणे मग माणसाची दैहिक शरीराची गरज ही सुद्धा महत्वाची बनते. आणि आपण गोष्टी प्राधान्याने घेतल्या पाहिजेत की आपण जर आध्यात्मिक भुकेला पहिला हात घातला, माणसाची आध्यात्मिक भूक भागवण्याचा, तर अहिक गरज भागण्याला नक्कीच मदत होते. महात्मा गांधी म्हणायचे, माणसाच्या गरजेसाठी पुरेसं अन्न आहे, परंतु हाव भरेल त्यासाठी खूपच कमी आहे. आणि आजचं हे शुभवर्तमान त्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. प्रभू येशू लोकांना ऐहिक गरज, देहाची गरज, शरीराची गरज भागवण्यासाठी 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 5,000 लोकांना जेवू घालतात आणि 12 टोपल्या उरू शकतात. आपण बघितलं गेल्या शुक्रवारचं शुभवर्तमान. हा 6वा अध्याय मी सांगितलं की संपूर्ण अध्याय हा ख्रिस्त शरीराविषयी आहे. माणसाची पहिली आध्यात्मिक भूक, त्यालाच जोडून त्याची देहाची भूक, शारीरिक भूक, ऐहिक भूक. रोज पोट भरण्यासाठी आपण अन्न पेय प्राशन करतो, तसे प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त हे ऑर्डिनरी किंवा सामान्य असं अन्न नाही. ती सुद्धा भाकरच आहे अल्तरावरील. पेल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त होते आणि ते सुद्धा अन्न आहे, खरं अन्न, खरं पेय, खरं अन्न.
परंतु ते ऑर्डिनरी असं नाही, ते सामान्य असं नाही. ख्रिस्ताचं शरीर स्वीकारल्यावर बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीचं त्याच्या शरीराचं रूपांतर, मांस आणि रक्त ह्याचं रूपांतर ख्रिस्तात होते. आपण ख्रिस्त बनतो. आपलं शरीर, आपलं जीवन हे ख्रिस्ताचं बनते. आणि म्हणून मग ख्रिस्त कोण होता, नक्की ख्रिस्ताने काय केलं, आपल्याला शुभवर्तमानकार सांगतात, ख्रिस्त सभा सांगते. ख्रिस्ताचं ज्ञान हे कोणी कल्पना करून आपल्याला सांगितलं नाही, तर ज्यांनी साक्षीने पाहिलं आहे त्याला, ज्यांनी त्याचे शब्द ऐकले आहेत, ज्यांनी त्याच्या कृती पाहिलेल्या आहेत, ख्रिस्त कसा वणवण फिरत होता, नेहमी लोकांचा कळवळ आणणारा, भुकेलेल्यांना भूक क्षमेपर्यंत अन्न देणारा, लोकांच्या अडचणीत धावून जाणारा, गरजेला नेहमी उभा राहणारा असा ख्रिस्त. आपण जेव्हा ख्रिस्त शरीर घेतो तेव्हा स्वतः बनतो, बनलं पाहिजे. ख्रिस्त ते बनते आपलं शरीर. आणि म्हणून ख्रिस्ती माणसाचं जीवन, त्याची अस्मिता ही ख्रिस्तच असायला पाहिजे. आणि जो ख्रिस्त आपल्याला प्रेषितांनी शुभवर्तमानाद्वारे आणि मग साक्रामेंताद्वारे आणि मग शिकवणुकीद्वारे जो ख्रिस्त मिळतो, त्या ख्रिस्ताचं रूपांतर जणू काही आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाचं रूपांतर ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. ख्रिस्ताला सत्याची भूक होती. ख्रिस्ताला अस्सल विपुल जीवनाची भूक होती. ख्रिस्ताला एकनिष्ठ प्रीतीची, आणि ती प्रीती प्राण जाईपर्यंत दुसऱ्यासाठी जीवन खर्ची करण्याची, जीवन दुसऱ्यांना देण्याची भूक होती. आणि म्हणून मी समारोप करून सांगेन, स्वतःचे पोट भरून भूक शमवायची एवढाच विचार नाही, तर स्वतः आपण इतरांसाठी अन्न बनायचे. माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी, आप्तेष्टांसाठी, मित्रांसाठी खूप सॅक्रिफाइसेस करत असतो, चांगली गोष्ट आहे ती. परंतु ख्रिस्ताचे बलिदान ह्या सगळ्या परिघाबाहेर सुद्धा भूक शमविण्यासाठी माणसाने, ख्रिस्ती माणसाने उतरलं पाहिजे. आणि तीच आमची रोजची मिसा म्हणता येईल, तीच आमची रविवारची मिसा म्हणता येईल. स्टेफन आजच्या पहिल्या वाचनात ऐकल्याप्रमाणे ती मिसा जगला, मिसा साजरी करण्यासाठी नसते, ती रोजच्या जीवनात जगण्यासाठी आहे, म्हणून ती साजरी होते. या दिवसात आपण ख्रिस्त शरीर घेत नाही, परंतु ख्रिस्त शरीराच्या वेळेला मी एक प्रार्थना अल्तारावर ठेवत असतो. स्पिरिच्युअल भूक भागवणारी स्पिरिच्युअल भाकर, आणि ती सुद्धा असे दिवस आहेत अपरिहार्य, म्हणून आपण ही खरी भाकर जरी घेता आली नाही तरी ती आध्यात्मिक भाकर आपण घेऊ शकतो. परमेश्वर आपली उणीव भरून काढील. बंधू भगिनींनो, आपण आज दोन आपल्या अगोदर निघून गेलेल्या
व्यक्तींची या मिसेमध्ये आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यांच्यासाठी आपण शाश्वत जीवन, स्वर्गीय जीवन मागत आहोत. पहिली आहे श्रीमती मातृस कुटिनो रमेदी, त्यांचं काल निधन झालेलं आहे. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे सिस्टर अनुराधा हेल्पर्स ऑफ मेरी, या संस्थेची ही सिस्टर जरी मूळची वसईची नसली तरी वसईत तिने बरीच वर्ष सेवेचं काम केलेलं आहे. आपण या दोन्ही व्यक्तींसाठी आणि इतर कोणी मेलेल्या व्यक्ती असतील आपल्या धर्मप्रांतामध्ये, संपूर्ण तलासरीपासून ते नायगावपर्यंत, अरबी समुद्रापासून तर मोखाडा आणि शहापूर भिवंडी इथपर्यंत असलेले कोणी आपल्या धर्मप्रांतात देवाघरी निघून गेलेले आहेत ह्या दिवसामध्ये, त्यांच्यासाठी आपण परमेश्वराकडे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बाय द मिस्ट्री ऑफ दिस वाईन अँड वॉटर मे वी कम टू शेअर इन द डिव्हिनिटी ऑफ क्राइस्ट. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षविलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुबंधित असो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाभले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ती योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या देहाचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार,
प्रभु च नवानेता हेतु धन्य परम स्वर्गात जय 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 जयकार। हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस। सारी सृष्टि रास्तपणे तुझी स्तुति गाते। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस। तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस। हे पित्या, ही दाने घेऊन आम्ही तुझ्या जवळ आलो आहोत। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर। ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनोत। त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो। ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो। ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो। तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव। तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक। ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो। तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो। आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत ह्यांच्या बरोबर आम्हा सर्वांस स्वर्गाचे स्वर्गीय सुखाचे वारसदार करू। हे प्रभू, तुझ्या बरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो। आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, मी तुझा पात्र सेवक, इतर सर्व बिशप्स व याजक वर्ग आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर। हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे। दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण। मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर। सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य यवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझा. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us, we receive it. Lord Jesus Christ. जगाची पापे दूर करणार आहे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. जर आम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावलो आहोत तर ख्रिस्ताबरोबर आम्हाला जीवनही प्राप्त होईल असा आम्ही विश्वास धरतो. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवात वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकरीस या जो खाईल ना कधी भूक लागेल. भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मजवरी ठेवील ना त्या कधी तहान लागेल. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी.